कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. आता बघ, खोलीमध्ये फक्त 5-6 पोस्टर लावलेत बाळाचे, नंतर अख्खी खोली भरणार आहे. खोली तुम्हा दोघांचे अभिनंदन. बाळ एकदम सुखरूप आणि व्यवस्थित आहे. आप्पी तुझं पोट दिसायला लागले. आपलं बाळ मोठं होतंय आप्पे. ए चिटुकल्या, तिकडे आहे ना बाळाची हालचाल जाणवते. लाथाबिता सुरू झाले का? नाही नाही, अजून लाथ नाही मारत आहे. लात मारल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुला सांगणार. सगळ्यात पहिल्यांदा मला सांगायला पाहिजे. ए बाळा, सगळ्यात पहिल्यांदा मला सांगणार आहे ना. सावरलं पाहिजे अर्ज, स्वतःला सावरलं पाहिजे आपल्या आपीसाठी. ती आत्ता असती तर काय म्हणली असती तुझ्या जागी? अर्जुन, असं कचायचं नाही, असं कचायचं नाही. अर्जा, तुझ्यासाठी घरासाठी लय झटली. आत्ता आपल्याला सांभाळलं पाहिजे, है ना? आपल्याला सांभाळलं पाहिजे. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो Z5 सोबत, तेही एकदम फ्री. हे फोटो आणि बाकीचे सगळं कुठे? अपे बघितलं ना की अजूनच त्रास होईल आपल्याला. कसला त्रास? त्रास कसा होईल अर्जुन? अरे पण हे कुठे गेलंय सगळं? कोणी काढलंय? कधी काढला? नाही, शांत हो, शांत हो, तू शांत हो. अरे शांत शांत नाही अर्जुन, हे का काढलंय? रूम बघी कशी दिसते आपली, मकास दिसतीये आपली रूम वाटणाच. ही कोणी आलं होतं का तुला माहिती? कोण आलं होतं इथे? हा नाही नाही, कोण नव्हतं आलं, मीच काढलंय. तू का काढलं? अरे बघ की कसं दिसत आहे सगळं, हे आपली रूम वाटणच. मला मला इथे थांबूशीच वाटत नाही. अगं काय बोलतेस तू आपे? हा काय करणार बाळाची फोटो लावून रूम मध्ये? फोटो बघितले ना की अजूनच आठवण येत राहील. आता सगळं बदललं पाहिजे आपण, हे रूम बिम बदललं पाहिजे सगळं. आता अर्जुन माझं शांततेत ऐकून घे. आपलं बाळ आहे, आपलं बाळ जिवंत आहे. तुला कळत नाहीये का मी कसं सांगू तुला? बघ असं काय बोलू नको, मला भीती वाटते. कस तरी होते आतून, तू असं काय बोलू नको अर्जुन. अरे मी खरं सांगते, आपलं बाळ आहे, माझ्या विश्वास ठेव. की आता मी आपल्या बाळाला आता अर्जुन माझ्यावर विश्वास ठेव, खरंच आपलं बाळ आहे. मी तुला मी कसं सांगू, मला नाही कळत आहे. आपलं बाळ गेले गेले आता तुझ्यासमोर झालं ना सगळं ते. मला नाही माहिती अर्जुन, पण मला सतत असं वाटतं आपलं
अरे मी तेच म्हणतेय, मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते अर्जुन, मला मला सांगता येत नाही आपलं बाळ आहे आपलं. भास्कर भास्कर अप्पे भास्कर भास्कर आवाज येतोय बघ, आवाज आवाज नाही येते का तुला? मला आवाज येतोय अर्जुन, बाळाचा बाळ आहे, तुला कळत आहे का बाळ आहे? अप्पे पास पास झालं पास झालं. अर्जुन खरंच विश्वास ठेवणार आहे माझ्यावर, सांगते. अरे अरे नियती आपल्या बाजूने का नाही, नियती आपल्यासोबत असं नाही वागणार. नियती काल आपल्या सोबत होती, आज आता पण आपल्या सोबत आहे. हाय विश्वास नियतीवर आता. हा असं नको करू रे, हे बघ तू दीड सोडलंस ना, तू अशी वागलीस ना की मला खचायला होतंय. नाही पण मी काय म्हणते एकदा ऐकून, माझं ऐकून घे, तू माझं ऐकून घे. मी तुझं ऐकलं ना, आता माझं ऐकून घे. हे बघ तुला आरामाची गरज आहे, आता काय करू आपण, फ्रेश होऊ जरा, कपडे बदलू आणि मग तू आहे ना खाऊन घे आणि झोपून घे सारखा. रात्रभर झोपली नाही ना तू, तुला आरामाची गरज आहे. मी पण आवरतो, हा जा आवरून घे, खाऊन घ्यायचं आपल्याला आता. हा Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. ज्यांना संधी मिळाली नाही पण अशी पुढच्या टप्प्यावर ही संधीचा योग जुळून येतो तेव्हा बरं वाटतं. हो की पण आम्ही नाराज नाही झालो त्यामध्ये, कारण की आम्हाला इतका छान भेटला आहे आणि त्यानंतर परत मैत्री तरी नाही. बरोबर आहे, काही अशा गोष्टी असतात की त्यातून बरंच काही गवसत जात. ही नाती कदाचित भेटायची होती म्हणूनच महामिनिस्टर. आणि मूळ पुण्याचे नसल्यामुळे आम्हाला गरज होती की कुणीतरी आपल्या समवयीन आणि वैचारिक सुद्धा, इव्हन पॅन्डेमिकचा जो काळ गेला होता त्यात आम्हाला ही उणीव फार भासली होती की कोणीतरी असावं आपल्या जवळचं. तर मला ते स्पेशली या मैत्रिणींमुळे खूप कम्प्लीट झालं. माहेरच मिळालं तुम्हाला या सहा जणींमध्ये अबोला झाला कधी? माझा दीपालीचं झालं. महामिनिस्टरला आम्ही पाची होतो आणि ती माझी शेजारी आहे, मग मी गेले तिला सांगितलं नाही, तिला त्याचा राग आला. प्रत्येक वेळेला सगळे मला बोलवते कुठेही जाताना, यायला का सांगितली नाही तिने मला? पण मला प्रश्न पडलाय का नाही सांगितलं, काय डाव काय होता तुमचा सांगायला? कदाचित पैठणी नाही, माझंच फिक्स नव्हतं. मग मिस्टरांनी त्या दिवशी सुट्टी काढली मुलांसाठी की मी त्यांना सांभाळतो, मी तुला सोडतो. मग माझं अचानक वेळेवर ठरलं जायचं. त्यांना सांगितलं असतं त्यांच्या मिस्टरांनी पण सुट्टी घेतली. तिचे मिस्टर इथे नसतात, बँगलोरला आहेत ते जाऊ. मग परत बोलायला आली, मी म्हटलं मी आता बोलत नाही तुझ्याशी, तू असं केलंस माझं. मग लगेच क्रांतीच्या मुलीचा वाढदिवस होता, मग तिला म्हटलं अगं तिला पण इनव्हाइट कर. मग तिला पण इनव्हाइट करून तेव्हापासून असं आम्हाला वाटलंच नाही की आम्ही हिच्या. मग त्यामुळे तिने मला ह्या चान्स दिला किंवा तुला सांगितलं बोलवलं नसतं तर माझं काही दरवाजे बंद. मला तुम्हाला विचारायचंय, खरंच विचारतो की हाच भाग आज तुम्ही बघितला असता टीव्हीत, राग आला आणि आज मुलीचा वाढदिवस असल्यामुळे तिचे मिस्टर कालच आले. रात्री तिला म्हटलं अगं आपल्याला जायचंय, कालच आले ते. काय म्हणाले ते? रात्री जास्तीच कॉल आले जेव्हा म्हणजे चाललेलं आमचं. मग ते बोलले की माझ्या मैत्रिणीचा कॉल आहे, तर मग ती बोलली महामिनिस्टर उद्या ह्याचा कार्यक्रम आहे तू येशील का? मी जस्ट विचार म्हटलं आनंद तर होते बाबा, जायचं आपल्याला काय ते चान्स भेटला. हे बोलले काय झालं? मी म्हटलं माझ्या तिचा फोन आलता की तू येशील का उद्या? तर म्हणे तुझी मैत्रिणी एक दिवस पण मला सोडत नाही तुझ्या माझ्यासोबत, की सारखे सोबत असतं तुम्ही एक दिवस म्हणे जा जा ठीक आहे. चान्स परत तू त्यावेळी किती चिडली होती माझी, परत मिळणार नाही ते म्हटले भाऊजी येतील परत. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? माझ्या लग्नाला 18 वर्ष. 18 वर्ष. तुमच्या लग्नाला? माझ्या लग्नाला 19 वर्ष झाली. तुमचं? माझ्या लग्नाला 8 वर्ष झाली. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? माझ्या लग्नाला 7 वर्ष झाली. मी आम्ही तिघच असतो घरामध्ये, माझे मिस्टर, माझी 3 वर्षाची मुलगी. स्वभावाला छान आहे. छान आहे. हो सपोर्ट. तुमच्या दोघांमध्ये कोणाचा स्वभाव प्रॉब्लेम? सेम आहे तसं काही. म्हणजे दोघी दोघेही छान आहे मला तरी वाटत. आणि भाऊजी तिचे मिस्टर आणि प्रियंका हे दोघं आम्ही क्लासमेट आहेत. हो का? आणि हे महामिनिस्टरला गेल्यानंतर आले होते माझ्या मिस्टरांनी मला सकाळी ड्रॉप केलं,
त्याच्यानंतर मला रितेश नाव आहे त्यांचं, रितेश दिसले. मी बोलले रितेश आलेला आहे नक्की, त्याच्यासाठी पैठणी घालायला आलेला नसेल, बायको असणारच आहे. मग मी त्याला बोलले, म्हटलं अरे क्रांती कुठे? योगायोगाने क्रांती माझ्याजवळ, म्हणजे आम्ही तिथं मॅचअप झालो. आम्ही कोरोनानंतर क्रांतीला म्हणजे तिथं भेटलो आणि तिथून भेटल्यावर मग आम्ही सगळ्यांची ओळख झाली. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. मग मिस्टर खुश असतील तुम्ही जाता. खुश नाही, त्यांचा सपोर्ट असल्याशिवाय आम्ही नाही गेलो. आजही आमच्या मुलांना सांभाळायला आमचे मिस्टरच घरी आहे, म्हणजे त्यांच्या सपोर्ट शिवाय आम्ही पाऊल टाकू शकत नाही. मी जेव्हा मा मिनिस्टरला आले तेव्हा माझी मुलगी फक्त 1.5 वर्षाची होती, तेव्हा माझ्या मिस्टरांनी सुट्टी घेऊन तिला सांभाळलं होतं. आणि सासू सासरे वगैरे कोणी नाही, फक्त आम्ही तिघच असतो घरात, ते गावी असतात. मग आज क्षमा मागायची असेल तर तुम्ही कोणाची मागता? तसं तर कोणाकडे क्षमा नाही मागणार. नाही, आई वडिलांचीच मागेल. तुम्ही? मी आई वडील सासू सासरे. का? कारण कसं असतं, काही वेळेला स्पष्ट स्वभाव पण काही वेळेस बोललं जातं, त्याचा नंतर जरा हे वाटतं की आपण हे बोललं नाही पाहिजे. मी मिस्टरांची, आई वडिलांची आणि सासू सासऱ्यांची कुठे काहीतरी कमतरता असतातच प्रत्येकामध्ये, आणि ते मला सगळे सांभाळून घेतात, याच्यातच पूर्णत्व आलं आहे मला. त्याच्यामुळे कुठे काही माझ्यापासून दुखावलं गेलं असेल कोणी, तर मी त्यांची क्षमा मागते. मीही माझ्या फॅमिली मेंबर्सची मागते आणि यांची मागते, कारण की माझा स्वभाव फार विनोदी आहे, फार मी त्यांना खिचते, फार तेही माझे खेचतात. काही माझ्याकडनं चुकलं असेल तर खरंच मी तुमची सगळ्यांची क्षमा मागते. मी पण माझ्या मिस्टरांच्या सासू माझी सासू आणि सुनेचं थोडं होतंच, पण त्यात म्हणजे मी काय बोलली असं चुकून किंवा काय होतं 100% नाही, जास्त म्हणजे जास्त काही बोलले असेल तर त्याबद्दल मी क्षमा. मी माझ्याकडून ज्यांना नकळत दुखावलं गेलं असेल तर त्यांची मी आज क्षमा मागते. कळत न कळत काही बोलल्या गेल्या असेल चुकून, तर मी त्यांची सगळ्यांची. पण तुमचा पुरणपोळीचा काय किस्सा आहे, कोणाचा आहे? आता जे गुरुवार मार्गशीर्षचा शेवटचा होता, उद्या पण होतं, या मुलींना मी आदल्या दिवशी सगळं सांगून ठेवलं होतं की मी असं असं करतीये आणि या. एकतर म्हणजे मी नावाची सुगरण, कारण मला किचन माझ्यासाठी फार थोडं दूरच आहे अजूनही, कारण फार कंटाळा आहे मला स्वयंपाकाचा. बट त्यातल्या त्यात हे मार्गशीर्षासाठी आपण पुरणच नैवेद्य करतो आणि मग मी ती रेसिपी सगळं व्यवस्थित करून ठेवलं. माझ्या दृष्टीने सगळं छान झालेलं होतं, पण जेव्हा या आल्या आणि आता पुरण इतकं पातळ झालं इतकं सोळी लाटता येईल, याला काहीच करता येत नाही, पोळीच लाटता येईल. काही जणींनी पाचींनी एक एक पोळी करून बघितली, त्या पोळीमध्ये पुरण कुठे, कणी कुठे, काहीच जमत नव्हतं, कारण प्रचंड पातळ झालं. काय झालं तेवढ्यात कथकच्या 4 स्टेप्स गडबडच झाली. पण त्या पण मग त्याला काय करायचं, नैवेद्य लावायचं आहे, बरं, प्रचंड भूक लागलेली, उपवास आहे आणि पूर्णाचं ताट म्हटलं म्हणजे कोणीच थांबायला तयार नव्हतं. मी ट्रिक लावली की त्याला थोड्या वेळ फ्रीजरमध्ये ठेवलं, कापडमध्ये बांधलं, फ्रीजरमध्ये ठेवलं, थोडासा ते घट्ट झाला, गप्पांमध्ये रंगलो, त्यांना सांगितलं थोडं थांबावं, होईल ते. मग परत कणिक मळली, त्याच्यात ते जसं जमत असेल तसं ते पोळ्या बाकीच्या 5 केल्या आणि आम्ही एकमेकांना भरवलं, एन्जॉय केलं. तो सगळ्यात सुपर किस्सा की सगळ्यांच्या लक्षात राहणार की गीतांजली आता कधीच तुला पोळी करणारच नाही. पण बघा ना, तुमचं तुमच्या ग्रुप सारखं झालं ना, सुरुवातीला ती ओळख पातळ होती, आता आता मैत्री घट्ट झाली, त्यामध्ये आनंदाचं पुरण तुम्ही भरलेलं आहे, त्यामुळे आता पुरणपोळी तुमच्या ग्रुपचं नाव आहे. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. बरं नानी, कसं वाटलं? छान वाटलं. बरं नानी, मला एक सांग, तू कधीच सिनेमा बघितला नाहीयेस? नाही नाही, कधीच नाही बघितला, कधीच नाही बघितला आयुष्यात, सिनेमा नाही बघितला आयुष्यात, मी मुंबईला सुद्धा आली नाही. बरं, आजोबांबरोबर कोणता चित्रपट वगैरे? नाही नाही नाही, गेलीच नाही चित्रपट? नाही नाही नाही. आता त्या बिचाऱ्याने सांगितलं काय, शेतीत राबलं तर आपल्याला खायला मिळेल, मला काळजी लागली भिनू लावायची. भाऊदांची आठवण येते? हा येते येते.
जमिनीची येते जमिनीची आठवण माग बघाय नाही ना कोण बघायला नाही कोण म्हाताऱ्याला लिखी घालावलं पाच लेखी त्या दोन जावाय तुमच्या सारखं उंच नेचा इथं मग लेखी जावायने सांगितलं की बिनदास जा तू मुंबई बघाय म्हातार हो का बिनदास फिरणे आम्ही बघतो पण आजोबांनी कुठे नेलं होतं का फिरायला कधी नाही 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 कधीच नाही लग्नानंतर कधीच नाही कधी तुम्ही गावकऱ्याला इचरा तुम्ही तिथंच आहे हे बरोबर पण तुझी हाऊस माऊस काय असेल ती आजोबांनी काय काय नाही हीच बघ हाऊस कसं वाटलं मुंबईत येऊन कुठली गोष्ट मुंबईतली आवडली तुला सकाळी नाश्ता काय केला न्यारी काय केली मिसळ मिसळ मटकीची मटकीची पहिलं खाल्लेलं आता काय ती गोल गोल काय नो बाय नो मला काय माहित नाही काय ती गोल 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 बस सात आठ वस्तू पण ती मला काय नाही आवड संस्कृतीने काय खात होती नेमकं सांगणारी ते गोल गोल ती खात होती ना त्या ऍक्च्युली पुऱ्या होत्या पण त्या पुऱ्या थोड्या वेगळ्या होत्या तर ती म्हणते हे गोल गोल वगैरे मला नको पण नाही आता तू आलीस ते सगळा अनुभव घे चेहरा कशाला लपवते टीव्हीवर बघेल आज तुला लाजू नकोस पदर सारखा घेतो तोंडावर आता तिकडे बघणार ना टीव्हीवर बघा हे सारखंच कळाला कळाला नाही पण मी तुला सांगू का तुला भारी दिसते आज भारी दिसून काय करता आजोबा असं टीव्ही बघतो अरे हे काय असं पडणार ते तू काय म्हणते त्यांना म्हणतेस काय काय नाव नाही आक मारतेस आपणांना सगळ्या गावात आपण बोलत होती बरं म्हणून काय माझा पाचार आहे आपली काय तू म्हातारं म्हणतेस त्यांना मी म्हणते म्हातारं ती म्हणतो म्हातारी आता आम्ही दोघं म्हातारं आधी काय म्हणवतात पहिल्यापासून लग्न झाल्यापासून म्हातारं म्हातारी म्हणवतात मग तेव्हा काय म्हणायची कशाच काय तेव्हा कामाचं हे बघा असतं असत होत नाही बघा पिन मारून देऊ का तिकडे मग पिन मारल्या पोरी ना इसे बदलू नकोस म्हाताऱ्याला काय म्हणायचीस ते सांग लगीन झाल्यावर अहो दोघं बी कामाला जायचो अरे का घरात भेटायचं का नाही तुम्ही बिन भेटताय संसार अगं मग तेच म्हणतोय आता तिकडे कुठेतरी काम करत असेल नवरा तुझा तर काय म्हणायचीस हे इकडे असं म्हणायचीस अयो प्रेमानं काहीतरी म्हणायचीस की नाही प्रेमानं काय प्रेमानं म्हणायचं इकडे या आणि तिकडे जा हे प्रेमानं म्हणायचे Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत तेही एकदम फ्री आता आमच्याकडे ग्रामीण भागात इतकं सुंदर वातावरण असतं आता आमच्याकडे दिवस कसा जातो झुंझू मुंजू पहाट झाली कोंबड्यानं बांग दिली झुंझू मुंजू पहाट झाली कोंबड्यानं बांग दिली भिरभिरती राणी वाणी पाखर जीवाचा मैतर डवळ्यानं पवळ्याला शेतावर घेऊन चाल र झुंझू मुंजू पहाट झाली कोंबड्यानं बांग दिली दिवस सुरू झाला हा शेतावर गेला मग दुपार झाली दूर गेली नजर डोळी वरती पदर घरची लक्ष्मी शेताला आली बांधा बांधान घरची लक्ष्मी शेताला आली तिनं दिली भाकर खाऊन दिला ढेकर गोडी न्यारीच चटणीला आली 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 घरची लक्ष्मी शेताला आली जीवाचा मैतर ढवळ्यानं पवळ्याला शेतावर घेऊन चाल र आता चित्र जरा बदललंय आता काय झालंय की तिनं दिली भाकर खाऊन दिला ढेकर गोडी न्यारीच चटणीला आली हे चित्र राहिलं नाही आता दुपारी 12:30 की खाली जायचं वडापाव खायचा खाली जायचं पिझ्झा खायचा ती भाकर करायची त्याची जी गोडी आहे ती गोडी आता नाही आहे पण ही शहरातली अपरिहार्यता आहे आणि म्हणून हा बदल झालेला आहे ते कसे बैलाला घेऊन जायचे
मग ते काय त्यांच्याकडे घड्याळ नसायचं, पण ती बरोबर उन्हं तापू लागली, सूर्य डोक्यावर आला की ती बरोबर पाठीत भाकर घेऊन ती तिथपर्यंत जात होती. आता आमच्याकडे काय ट्रेन वरती सगळं. घाटोपर और मुलुन के बाद थाना कलवा मुमरा देवा कल्याणाया सायनाया सायनाया. पंखा फेल हवा गोल गाडीत तरी चौथ्या सीट साठी चाले मारा मारी. पंखा फेल हवा गोल गाडीत तरी चौथ्या सीट साठी चाले मारा. लॉटरी वाले दाणे वाले भजन मंडळी तिकीट पास तपासी तटी सी आया सायनाया सायनाया दादर माटुंगा सायनाया कुर्ला घाटकोपर और मुलुन के बाद थाना कलवा मुमरा दिवा कल्याणाया ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. काय रसिका, आज म्हणजे गोळी घालायचं ठरवलं तसं वाटतंय. आज पोलीसची वर्दी घातली आहे ना, अजून रिस्पेक्ट वाढलं पाहिजे की नाही म्हणून आज पूर्ण जोश. मावशी म्हणजे तुम्हाला सांगतो, रसिकाच्या तोडीच तोडतात तुम्ही. प्रयत्न केला पण आधी तुमच्या मनात नव्हतं नाचायचं, का असं का होतं? कारण का मी एक खेडेगावात आलेली, प्रत्येकाचे काय विचार असतात. बरोबर. की असल्या क्षेत्रात आपल्याला जायचं नाही. बरोबर. घर चूल आणि मुली एवढंच. बरोबर. पण आता आपण आलो फिरायला मुंबई, आता तुम्ही मला आज नाचाय सांगाल हे काय माहित नव्हतं. उद्या मुलं घरी जाऊन म्हणतील आई तू मुंबई बघाय गेलतीस का नाचाय गेलतीस, उद्या नाती म्हणतील आई तिथं काय करून राहायचं नाचू राहिलं. त्यांना तुम्ही जर असं नाचलं त्यांना आवडणार नाही असं वाटतंय तुम्हाला? कसं आहे आता माझ्या नाती आहेत किंवा सून आहेत शिकलेले आहेत, त्यांना मी सांगू शकते की तुम्ही हे कला आहे ही एक प्रकारची. पण माझ्या वेळेस सांगितलं असतं माझ्या सासू सासऱ्यांना तर ती तशी म्हटली नसती, ती म्हणली असती तू नको ते काम करायला जाती. तुम्ही एक खूप चांगली गोष्ट काय म्हणतात माहितीये का, की नृत्य एक कला आहे आणि हे तुम्हाला पटलं म्हणजे आता तुम्ही सगळ्यांना पटवू शकता. मला मला खरंच सांगाल, आयुष्यात तुम्हाला कुठल्या गोष्टीचा राग येतो? खरा खरा राग मला म्हणजे राग बी घेत नाही, मी अशीच आहे हसतच असते, मला कशाचा राग येत नसतो, मी उलट आनंदी राहते. पण आता माझी सटकली असं कधीतरी तर होत असेल. हा ते होय होत की कधी कधी कधी. माझ्यावर कधी असं विचार आलाय की रसिकाला बघून सटकली? नाही, ती सकाळी मला म्हणली, म्हणजे रसिका मला म्हणली आजी मी तुम्हाला उठवते तुमचे पाय चेपून देते आणि ती एकटीच उठून गेली आणि परत मला नंतर त्या आजी आजी उठवता पटकन राग असतो. तेव्हा सटकली होती. बरं रसिका आता तुझ्याकडे तुम्ही जया सखी बद्दल सांग. मी इकडे ना हे ह्या जेव्हापासून इकडे आले ना त्यांना सगळ्याच गोष्टीबद्दल उल्लूच बनवते. मी असं बोलले की आता फ्लाईट कशी पकडायची, जेव्हा फ्लाईट उडते ना तेव्हा त्यांचे चाकं पकडायचे आणि मग जाऊन बसायचं, तर तुम्ही तसं करा. होय का, फ्लाईट पकडा लागेल, चल मग धावून धावून जाऊया आपण. बोलले अरे थांबा थांबा फ्लाईट उडू तर त्या आधी. आणि शॉवर घेताना पण मी बोलले अरे हे याच्यात याच्यातून पाणी नाही आहे, हे माईक आहे याच्यात गाणं गायचं, आणि मग मी लगेच शॉवर ऑन केलं त्याच्या तोंडावर पाणी. मग सटकणार नाही तर काय होणार मग? उठायचं आणि ह्या टप्पात उडी मारायची, म्हणजे तू पहिली उडी मार म्हणजे मी मारते. कारण बेडच्या बाजूलाच आहे ना बाथटब, मुली डायरेक्ट उठायचं आणि उडी मारायची. म्हणजे
म्हणती खोटं खोटं बोलती माझ्याशी की मला जमतंय का नाही, पण मी तिच्या पुरुषी पुढची हुशार आहे, मला आधीच माहिती असत. हेच हेच काढायचं होतं. रसिका तुला असं वाटतं त्यांना उल्लू बनवशील तू असं वाटलं ना तुला? मला असं तेच वाटलं. लक्षात घ्या ते खूप हुशार आहेत, खूप स्मार्ट. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. आमच्या भावधन मधल्या शहरातल्या मुली तिकडे मुंबईत आल्या, मला तिकडे गावातच ठेवलं, त्यांना हुडकत हुडकत इथं आलो, मला पत्ता काही सापडला नाही. अरे अरे कल्याग आहे जाहू बाईच गावाच पोरीच वार्ता करतो आहे. पत्ता कोणाला विचार? अरे हे जर थोडस गंमत घेऊया. काय शोधायला आला हाय रे तू? एक त्रास देऊ का तुम्हाला? आता मग आजपासून कमी देतोय. एक पत्ता सांगा बरं. इस्पी करम्मी. पत्ता पत्ता म्हणजे ऍड्रेस. बरं आहे का? एवढा मोठा रोड आहे इथं बांबाळाच्या बांबाळा. हो रोड पार करायला गेलं गाड्या गेलं गाड्या मध्ये अजिबात जाऊ नका ना, वांग होशील पांग होशील. हे रोड एवढा, पलीकडे जायचं कसं बरं? पलीकडे जायचं आहे. हा पलीकडे जायचं एकदम कन्फर्म जायचं आहे. जायचं नाही जाऊ शकत. काऊन नाही जाऊ शकत का? अरे मी इतके वर्ष झाले तिकडे नाही गेलो तर. हा अरे मग तिकडे एवढे लोक दिसायला लागले, ते रस्त्याच्या पलीकडले लोक तिकडे कसे गेले? ते तिथेच राहतात, तिथेच खातात, तिथेच मोठे झाले, तिथेच कॉलेजला जायला लागले, तिथेच शाळेत जायला लागले. तिथले हिथे नाही आहेत आणि हिथले तिथे नाही जात. म्हणजे त्यांचा जन्म तिकडचा आहे? हा तिकडचा जन्म आहे. तसा आहे असा. पण तुला काय पाहिजे आहे नेमका? काय पाहिजे ते जाऊबाई गावात काय बोलत होता? अरे बाबा जाऊबाई गावात. हा ते मुली आमच्या इथे मुंबई मध्ये आले. जाऊबाई गावात कार्यक्रम माहिती तुम्हाला? ते जाऊबाई गावाचा तो तुमचा जो शो आहे. अरे एकदम जबरदस्त आहे. ए ए ए तुम्ही शो बघताय आमचा? अरे काय जबरदस्त शो आहे तुमचा. काय आवडलं त्याच्यातलं? मग ते जो तुझो है फेटेला दाढी वाला माणूस. असं कोण नाही बाबा आमच्याकडे. अरे नाही का तो इथे दोन करवंट घेऊन असा इथून आहे येड्या. तो आमचा राणा आहे राणा, त्याला जर कळलं ना बाबा तालमीत जातो पैलवान आहे तो. असा मुगदल फिरवले आणि फिरून फेकून देईन तुला तो माहिती. बरं त्याच्या मध्ये ते बाळू जाऊ दे, ते काळू एक नावाचा आहे तो आवडतो. बाळूचा परफॉर्म जबरदस्त करतो तो. मला म्हणजे मला सांगायचं आहे म्हणजे बाळूला जेवढा चान्स देता तुम्ही तेवढा काळूला पण बोलायला द्या. म्हणतलं बोलले येणार देणार. बरं जाऊ दे, आमचे ते मुली आहे ना त्या सगळ्या मुली मुंबईला आलेल्या आहेत. अच्छा मुंबई मध्ये आले? अरे येडा आहे का खुला आहे. काय झालं? अरे मुंबईची हवा तो हरायला माहित नाही. एकदा जर माणूस मुंबईत आला तर परत आपल्या गावाला जात नाही, म्हणजे त्याला दावं वाटत नाही. बाबा आमच्या मुली नाही का त्या आता गावची संस्कृती शिकल्या माहितीये का, आता त्यांना गावात जास्त करमते मुंबईपेक्षा. ते फक्त तिथल्या काही आमच्या माता भगिनी आहेत, त्यांनी कधीच मुंबई पाहिलं नाही. त्यांना विमानात बसवून त्यांनी मुंबई दाखवायला आणलं, पण ते जाणार आहे परत. त्या परत जाणार आहे गावाला? गावी राहणार आहे. तुम्ही त्यांना भेटले ना मग तुम्हाला तुमच्या गावचं महत्व कळत माहितीये का? गावचं महत्व? हा म्हणजे त्या तिकडेच राहणार आहे परत असं? मुंबईला नाही येणार त्या कधी, गावाकडेच राहणार. गावीच राहणार आहे. मला पण आता बहुत टाइम झाला मी गावाला गेलो नाही. 20 वर्ष 25 वर्ष झाला गावाला गेलो नाही. माझ्या आई आणि माझ्या बाबांना मी फक्त पत्र लिहित होता. मध्ये 3-4 वर्षापूर्वी माझ्या छोट्या बहिणीचा लग्न पण झालं. त्या लग्नाला पण मला जायला नाही भेटलं. येतो गावचा कधी कधी असा आठवण येतो की नुसता पैसा पाठवून होत नाही. जबरदस्त पत्र लिहिलं होतं एकेकांनी. तो एपिसोड पाहिला टचकट डोळ्यात पाणी आला. तो एपिसोड मनामध्ये घर करून गेला. तुला सांगतो कालू, तुझ्या जाऊबाईचं गावात आहे ना, आता मी पण माझ्या गावी जाणार, माझ्या आईला भेटणार, माझ्या बहिणीला भेटणार, माझ्या गाववाल्यांना भेटणार. आणि ह्या शोमुळे झाला काय माहितीये का, आता मला सारखा सारखा गावी जाऊ वाटतो. जाऊ वाटतं ना. हिच तर आमच्या मुलींची खरी ताकद आहे. त्यांनी गावच्या मातीचं महत्व सगळ्यांना पटवून दिलं.
एकदम जबरदस्त आहे गावची. हा जाऊ बाई गावात. चला 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 जाऊ बाई गावात. चला 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 जाऊ बाई गावात. चला 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 जाऊ बाई गावात. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. तळहाताच्या बोडाप्रमाणे तुला वाढवलं, जेवढे संस्कार देता येतील ते चांगल्या प्रकारे देण्याचा प्रयत्न कर. पण तू हा सिद्ध केलास की पाप म्हणून कमी पडेल. माझ्या प्रेमात, माझ्या तत्वात, माझ्या संस्कारात मी कमी पडलो. हारलो मी आज. अरे या सगळ्याला तू जबाबदार आहे. माफ करा पण मला काहीतरी सांगायचं आहे. तुमचे संस्कार हरले नाही आहेत, कारण की ते इतके वीक नाही आहेत. तुमच्यातला बाप तो हरला नाही आहे किंवा कमी पडला नाही आहे. तो तिच्या बाबांनी तिच्यावर केलेले संस्कार ते वाया नाही गेले आहेत. निशिगंधा तुमचा अभिमान होती आणि आज पण आहे. मी तिला सांगितलं होतं की आपण लग्न करूयात, पण ती नाही म्हणाली. कारण की तिला तिच्या बाबांना फसवायचं नव्हतं. या मंडपातून आलीये, पण तिला लग्न मात्र तुमच्या संमतीने आणि आशीर्वादाने करायचं. आणि ती तिच्या या डिसिजनवर ठाम आहे. तिने मला ही चूक करण्यापासून थांबवलंय. अशी आहे तुमची निशिगंधा. करा दादा, पण मी तुमचं मन दुखावून तुमच्या आशीर्वादाशिवाय हे माझं नवं आयुष्य नाही सुरू करणार आहे. तुका बापाशीचो आशीर्वाद होयो. बापाशीची संमती नाही म्हणून तू लग्न करूक नाही ना? तर मग एका अटीवर तुझो बाप तुझ्या डोक्यावर आशीर्वादाचं हात ठेवतलो. जेव्हा तू श्रीनुशी लग्न करशील तेव्हा. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. हा डिसिजन तुझा असेल, जो काही डिसिजन असेल मला मान्य असेल. बट आय प्रॉमिस, माझ्या लाईफ मध्ये तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही. हवं तर तुझ्या फॅमिलीच्या आनंदासाठी तू हे लग्न करू शकतेस. बोलल्यावर चढ निशी. नाही,
सर मी नाही करू शकत हे लग्न. दादा मी जर हे लग्न केलं ना तर श्रीनू आणि नीरज जर या दोघांच्याही भावनांचा अपमान ठरेल. मी ना एक चांगली मुलगी होण्याचा प्रयत्न करत होते तुम्हा सगळ्यांसाठी, पण आता माझ्या लक्षात आलंय मी असं खोटं वागून तुम्हा सगळ्यांना दुखावणारच होते. म्हणूनच मी माझ्या भावना मोकळेपणाने सांगते. मी हे लग्न तेव्हाच करेन जेव्हा तुमची संमती असेल. दादा तुमचा हात माझ्या डोक्यावर नसताना मी हे लग्न नाही करणार. या नात्याला तुमची परवानगी हवी आहे दादा. निशी शो पोर खेळ नाया. दायचे 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 निशीने आधीच तिचं मत सांगितलं. श्रीनूचा बाप म्हणून श्रीनूच्या आयुष्यात जे काही घडतंय त्याच मला खूप वाईट वाटतंय. मी आधीही सांगितलं होतं आताही सांगतोय, आपण ह्या दोघांचं लग्न करण्याची खूप घाई केली. आणि त्याचे परिणाम आता आपण भोगतोयच. यात निशीची काही चूक नाहीये. पण निशीच्या मनाचा तरी विचार करा. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. निशीच्या मनाचा विचार करायचा? आपल्या लेकाच्या मनाचा कोण विचार करणार? त्याची बदनामी झाली त्याचा काय? निशी चुकला. त्याने बापाशी सकट सगळ्यांचा अपमान केलेला, त्याने सगळ्यांना फसवला लाली. आणि ह्यात सत्य हा आणि ता बदलणार नाही. रघुनाथ जी साहिल एक मिनिट मेघना. रघुनाथ जी दोनों बच्चे एक दूसरे से प्यार करते हैं, अपने माँ बाप की इज्जत खराब ना हो इसीलिए उन्होंने भागकर शादी भी नहीं की. मैं आपसे रिक्वेस्ट करता हूँ आप प्लीज इस शादी के लिए हाँ कर दीजिए. असल्या घरात मी कधी सुहिरी खोऊ देणार नाही. पण दादा काही झालं तरी मी नीरज सरांशिवाय दुसऱ्या कोणाशीच संसार करू शकणार नाही. माझं लग्न नीरज सरांसोबत नाही झालं
तर ही निशिगंधा रघुनाथ खोद. आयुष्यात कधीच बोहल्यावर चढणार नाही. आणि जर त्यांच्याशी लग्न केलं तर ते दादांच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानेच करेल. तू लाख ठरवशील पण माझी सून म्हणून मी तुला कधीच स्वीकारणार नाही. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. कशी आहेस ममता राजाध्यक्ष? बघितलंस ना तुझ्या लेकाला? मी स्वतः सांगितलं की मीच तुझा खून केलाय, पण तरी सुद्धा त्याला माझीच दया आली ग. याला म्हणतात रुपाली मात्रेची जात. कसं वाटतंय तिकडे वरती? बाबा आलेच आहेत तुझ्यापाशी. आता एक एक करून तुझे सगळे सगळे सोयरे तुझ्या सोबतीला येणार आहेत तिकडे. नको काळजी करूस. माफी मागू रे मी. ममता ताई खरंच खूप प्रेमळ होत्या, गाईसारख्या, अगदी त्यांच्या नावासारख्या. आधी मी जेव्हा त्यांना गच्चीवरून ढकललं तेव्हा मला तर काही कळत नव्हतं. एक क्षण का होईना त्यांना कळलंच असेल ना, त्यांना असं वाटलं असेल की मी त्यांना ढकलतीये, मी मारलंय त्यांना. हो, कारण तूच खून केलायस तिचा. तूच खून केलायस असं वाटेल घरातल्यांना जर त्यांना हे सगळं कळलं तर. म्हणून मी तुला म्हणतोय की तो विरोचक तुला कंट्रोल करतोय हे सांगू नको सत्ता कोणाला. तर आपल्याला सुद्धा काळजी घ्यावी लागेल. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज.
Z5 सोबत तेही एकदम फ्री. माझ्याकडून चूक झाली नेत्रा, मी विश्वास ठेवायला हवा होता नेत्रा तुझ्यावर. साहेब चूक झाली माझ्याकडून, प्लीज माफ कर मला. साहेब ना, खरं तर मी सुद्धा तुम्हाला सॉरी म्हणायला हवं. मी मग अशी खूप चिडलंय तुमच्यावर, खरंच सॉरी. नाही नाही नेत्रा, चूक माझी आहे. मी अविश्वास दाखवला तुझ्यावर. खर तर मला बाबांची, घरातल्या सगळ्यांची माफी मागायची, कारण इतके दिवस फक्त माझ्यामुळे त्यांना हे सगळं सहन करावं लागलं. साहेब ऐका माझं, तुम्ही आता स्वतःला त्रास नका करून घेऊ. रडायचं नाही, तुम्ही आता ऑफिसला जा. इथे ती रुपाली मात्र सतत तुमच्या समोर येणार आणि तुम्हाला त्रास होणार, त्यापेक्षा तुम्ही कामावर गेलेलं जास्त चांगलं आहे. खरं सांगू तुम्हाला, माझ्या ना मनावरच ओझच उतरलंय. असं वाटत 10 हत्तींच बळ आलंय माझ्या अंगात. आता तुम्ही आहात ना माझ्या बरोबर, मग विरोधक काय, कोणाशी लढायला तयार आहे मी. मला ना, मी कधीपासून वाट पाहत होते या दिवसाची. ज्या क्षणी मला हे सगळं कळलं होतं त्या क्षणापासून मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करत होते. पण मी पुन्हा सॉरी म्हणतो नेत्री, समजू शकते तुमची काय मनस्थिती असेल त्या वेळेला. तुम्ही नुकतंच परदेशातून आला होता आणि नेत्रा, पण मला आता सगळं एकदम क्रिस्टल क्लिअर दिसत आहे. अंधाऱ्या जागेत एखादं दिवा लावल्यावर आपल्याला कसं हळूहळू सगळं स्पष्ट होत जात. सगळं स्पष्ट होत चाललंय नेत्रा. असं वाटतं इतके दिवस एखाद्या अंधाऱ्या खोलीत बंद होतो मी. साहेब तुम्ही आता रुपाली मात्रेला थेट खुनी म्हणालात. नाही म्हणजे बरं झालं तुम्ही रागाच्या भरात जास्त काही नाही बोलला. पण जोपर्यंत पंचपेटीतली चौथी पेटी कुठे आहे आपल्याला कळत नाही, तोपर्यंत आपल्याला खूप जपून पावलं उचलायला हवीत. नेत्रा इतके दिवस त्या रुपाली मात्रेने माझा वापर केला, माझ्या फिलिंग्स बरोबर, माझ्या लाईफ बरोबर खेळली ती. पण आता इथून पुढे मी तिला खेळवणार. साहेब पण ती विरोचक आहे आणि तिच्यापासून तुमच्या जीवाला धोका आहे हे विसरून नाही चालणार. नेत्रा कलियुगातल्या विरोचक आणि त्रिनेना देवीच्या या युद्धात आता मी सुद्धा सामील झालो. मी सुद्धा या युद्धातला एक सैनिक आहे. इतक्या युगांनंतर विरोचक आता पुन्हा समोर आलाय नेत्रा. आणि आपल्याला देवी आईला जिंकवायचंय, आपल्याला हे युद्ध जिंकायचंय जसं आपण त्रेतायुगात जिंकलो होतो. वधणे विरोचक तुझे कर्म आहे, जपणे जलाला तुझा धर्म आहे. वरद हस्त साक्षात देवी तुला दे, अरे सारथी तूच साक्षात आहे. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. हरणाऱ्या जिंकणाऱ्या पक्षाचा विचार करत नाही मी. तसं असतं तर तू तर सतत जिंकत आलीस. तुला हवं तसं वागलो असतो मी. इथे मुद्दा न्याय आणि अन्यायाचा आहे आणि अक्षराचा पक्ष न्यायाचा आहे. आमच्यापासून लेकराला तोडणं हा न्याय? लेकराला तू तोडलंस माझ्यापासून. त्यांना त्यांचं डोसकं काय? तू ब्रेन वॉश केलंस की? एकच सांगतो, भ्रमात राहू नको. अजूनही वेळ गेलेली नाही. हे घर माफ करायला तयार होईल तुला. हे सगळं थांबव. आता हे थांबायचं नाही. आता एक तर सुन बाई, नाहीतर आम्ही कुणीतरी बाहेर जाणारच. एकटी पडशील,
तुझ्या बाजूने कुणी नसेल. सुनबाई सगळ्या माणसांना आपल्या बाजूनी ओढायला लागल्या, कळतंय मला. अ पण त्यांना हे कळत नाही की आम्ही इथं 25 वर्ष राहतोय. किती? 25. आजवर केलंस, आता नाही. आता नाही, तुला सांगितलं ना मी, तुझा काउंट डाऊन सुरू झालाय. आकडे उलटे फिरतायत. 10, 9, 8. काउंट डाऊन कुणाचा सुरू झालाय हे लवकरच कळल. वेळ बदलायला वेळ लागत नाही हे आम्हाला चांगलंच ठाव आहे. आम्ही तुम्हाला इथं फक्त एकच गोष्ट सांगायला आलो, कितीही प्रयत्न केलात तरी अधिपतींना तुम्ही आमच्यापासून दूर करू शकणार नाही. आणि सुनबाईंना असं वाटत असेल की आज त्या शाळेत गेल्या म्हणून त्या जिंकल्या, आम्ही हरलो, तर तसं नाही. हरलीस, हरलीस, मान्य करत नाहीयेस. सोडा हो, असल्या छोट्या छोट्या लढाया हरलो म्हणून आम्हाला काय बी फरक पडत नाही. पण सुनबाईंनी ह्या घरात जे युद्ध सुरू केलंय हे आम्ही जिंकणार, एवढं तुम्ही ध्यानात ठेवा. आणि ही गर्वाची हवा तुम्हाला फार दिवस सोसणार नाही. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.